नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर अक्षय दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही महाराज यांच्या भक्तांचे मनोगत चॅनलद्वारे व्यक्त करतात, त्यामुळे श्रद्धा भक्ती वाढते. आज अनेक लोक खूप शिकून देखील डिप्रेस झालेले आहेत, निराशावादी जीवन जगत आहेत. लोक शारीरिक बळ असताना हिंडण्याफिरण्यात खाण्यापिण्यात वेळ घालवतात, कारण त्यांच्यात त्यांना सुख प्राप्त होते. पण जेव्हा हळूहळू शरीराला आधीव्याधी जडतात तेव्हा जीवनाची दुसरी अंधकारमय बाजू कळते. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो, कारण प्रकाश देणारा सूर्य म्हणजे आपले सद्गुरू हे खूप लांब निघून गेलेले असतात. म्हणूनच गजानन विजय ग्रंथात महाराज हे माधव यास म्हणतात. तरुणपणी ब्रह्मचारी व म्हातारपणी कर्शिनारी हे न येई उपयोगी. आता मला इथं सांगावंसं वाटतं की आपल्या आयुष्यात सद्गुरू का असावे? तर केवळ आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी? जर आपण असा विचार करत असाल तर ते खूप चुकीचं आहे, कारण जर असं केलं तर महाराज यांच्या शब्दात वर्णन केले तर ते अश्वास्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. म्हणून सद्गुरू यांची भक्ती शाश्वत सुखासाठी करावी. आता मी माझा हा अनुभव सांगतो. माझा स्वभाव आणि माझे वडील यांचा स्वभाव अगदी भिन्न, म्हणजे दोन विरुद्ध टोकाचा. म्हणजे आमचे उद्देश एकच की पुण्यप्राप्ती करून घ्यावी, पण ते कमवण्याचा मार्ग हा दोघांचा निराळा. माझे वडील खूप बुद्धिमान. त्यांनी जर त्यांच्या बुद्धीचा वापर एक व्यावसायिक म्हणून केला असता तर भरपूर संपत्ती कमवली असती, पण ते नेहमीच प्रत्येकाचे काम परोपकार धर्म म्हणून करत. सुरुवातीला मला त्यांच्या ह्या वागण्यात काही चुकीचं दिसत नव्हतं, पण हळूहळू जग बदलत गेलं. पैशाची किंमत माणसापेक्षा जास्त झाली. मला आजही आठवतं की मला सायन्स शाखेत शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण त्यावेळी सायन्स शाखेत शिक्षण घेण्यासाठी खूप पैसा लागत. तितका पैसा खर्च कमवण्याची क्षमता माझ्या वडिलात होती, पण त्यांचे परोपकाराच्या नादात आम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला, आणि त्यामुळेच कदाचित माझे मन पलटले. मी ठरवलं की माणसाची पहिली जबाबदारी त्याचे कुटुंब, त्याचा परिवार, कारण त्यांच्याशी त्याचं नातं रक्ताने जोडलं गेलं असतं व त्यांची जबाबदारी ही नैतिक जबाबदारी म्हणून सर्वात अग्रस्थानी व मगच समाज प्राणीमात्र यांची सेवा. मग मी खूप मेहनती झालो, माझ्या स्वतःच्या हिमतीवर सगळं घरदार उभं केलं. वडील व माझ्या स्वभावात मतभेद जरी होते तरी आम्ही कधीही एकमेकांची मने न दुखावता वेगळे राहत होतो. मी देखील धार्मिक होतो, पण माझे पहिले प्राधान्य हे माझा परिवार. सगळ्यात आधी त्यांच्या गरजा भागवल्यानंतरच मी दानधर्म पुण्यकर्म करत. मला पाप पुण्याची भीती बाळगून वागायला बिलकुल आवडत नाही, कारण मला माहीत नाही मी मागच्या जन्मात काय होतो, तर पुढच्या जन्माची भीती बाळगून का उगाच आजचं जीवन जगू. माझ्या घरात रोज रात्री माझ्या कुटुंबाचे सदस्य परतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की मला पुण्य मिळाल्याचे भाग्य लाभले असं वाटतं. तिकडे वडील त्यांचे समाजकार्यात घालून आनंदी होत. हळूहळू त्यांचे वय 70 पार झाले. शरीराची हालचाल कमी होत गेली, काम होईना, त्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. थोडेफार बोटावर मोजण्या इतके लोक हे त्यांची देखभाल करत, पण हळूहळू तेही येणं बंद झालं. मला सगळं दिसत होतं. मी वडिलांना खूप वेळा माझ्याकडे राहण्यास बोलवलं,
पण तसे केल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल असं त्यांना वाटत राहिलं असतं, म्हणून ते माझ्याकडे येण्यास तयार नव्हते. मला माहीत होतं की मी त्यांना केलेली मदत देखील त्यांनी स्वीकारली नसती, म्हणून मी त्यांच्या देखभालीची व्यवस्था करण्यासाठी माझ्या दुकानात 20 वर्षापूर्वी अधिक काळ कामाला असलेला हरीश ह्याची 15 वर्षाची मुलगी प्रणाली हिला वडील यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी पाठवलं, कारण मला हरीश याची परिस्थिती माहीत होती. तो एका छोट्या पत्राच्या घरात राहत होता जिथे कसलीही सुविधा नव्हती. मी त्याची मुलगी प्रणाली हिच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर घेतली होती, कारण मी हरीश याला माझ्या परिवाराचा एक सदस्य मानत. तिकडे वडील ह्यांचे मोठ्या घरात ते एकटेच राहत, त्यामुळे त्या घराची साफसफाई, पाणी भरणं ही सगळी कामे करण्यासाठी वडील यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं होतं. म्हणून मी प्रणाली हिला वडील यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना तिची अडचण सांगितली तेव्हा वडील यांनी प्रणाली ही अडचणीत आहे असं म्हटल्यावर ताबडतोब राहण्याची परवानगी दिली. मग मी प्रणाली हिच्या माध्यमातून वडील यांची मदत करत होतो. माझं सगळे आसपासचे लोक आनंदी होते. वडील यांचा एकटेपणा आणि त्रास प्रणालीमुळे कमी झाला. प्रणाली हिला अभ्यासाला पोषक वातावरण मिळाले. मी देखील वडील यांची काळजी घेतली याचं समाधान मला लाभत होतं. यापलीकडे जगात कोण सुखी कोण दुखी यावर विचार व चर्चा मी करत नाही. कदाचित बरेच लोक हे माझ्या मताशी सहमत नसतील, पण मी माझे विश्व मर्यादित ठेवून त्यातील प्रत्येक घटकाची चांगली काळजी घेत होतो. ह्याचा गोष्टीने मला सुख समाधान होतं. आता तुम्हाला विचार पडला असेल की ह्यात महाराजांचा संबंध कसा, तर मी खरेच सांगतो, मला विश्वास आहे की देव आहे, पण तो कुठल्या मंदिरात नदीपात्रात नाही, तर ह्या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. जेव्हा मला वडिलांच्या स्वभावामुळे सायन्सचं शिक्षण घेता आलं नाही त्यावेळी मी खूप दुःखी झालो होतो आणि वडील यांच्यावर आतून रागावलो होतो. मी घर सोडून निघून जाणार होतो आणि रागातून घराबाहेर पडलो, पण खिशात ना पैसा होता ना सोबत कपडे. मग त्या दिवशी रात्री मी एका मंदिराच्या ओट्यावर झोपलो. त्या शांत काळोखा रात्रीत मंदिराची लाईट ह्यात मला फक्त गजानन महाराज हेच दिसत होते. मी त्यांना पाहता पाहता डोळे मिटून झोपलो तर माझ्या दृष्टीत महाराज प्रकट झाले. त्यांनी मला एकच गोष्ट दाखवली व ती म्हणजे सूर्य. जोपर्यंत उदयास येतो तोवर त्याला नमस्कार घातला जातो, पण ज्या दिवशी सूर्याने त्याचं काम करणं थांबवलं तर कुणीही त्याला नमस्कार घालणार नाही. सूर्यच काय तर ब्रह्मांडातील प्रत्येक ग्रह हा त्याच्या मर्यादेतच राहून काम करतो, त्यामुळेच त्याचे कार्य व्यवस्थित सुरू राहते. जर त्यांनी त्यांच्या मर्यादाबाहेर जाऊन कार्य सुरू केले तर अनर्थ ओढवला जाईल आणि मनुष्य आज तीच गोष्ट विसरला आहे. पापाच्या भीतीने सत्कर्म करणे सोडून देतो व पुण्य कमवण्याच्या लोभाने पाय न पाहता चादर पसरवतो. त्याने काहीच साध्य होत नाही, उलट अनेकांना खुश करून स्वकीयांना दुखवणे म्हणजे पुण्यपदरात पडत नाही असं महाराज सांगून अदृश्य झाले. आणि मला त्याच दिवशी एक प्रकारे महाराजांनी गुरुमंत्र दिला की आपण आपल्या मर्यादेत राहून आपले कर्म कर्तव्य पार पाडावे व आपल्या मर्यादेत विश्वातील आप्त स्वकीय ह्यांचे सुख आनंद मिळवण्यासाठी सूर्याप्रमाणे कार्यरत राहावे. उगाच परोपकार प्राणीमात्रांची सेवा याचे मागे पुण्यप्राप्तीसाठी लागू नये व त्यांच्या नादात आपल्या परिवारजनांकडे दुर्लक्ष करणे हे एक प्रकारे अन्यायच आहे. म्हणूनच तर मला गजानन विजय ग्रंथातील ही ओवी जास्त प्रभावित करते, जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती. म्हणून मी जास्त परोपकाराच्या भानगडीत न पडता माझे मर्यादित विश्वातील घटकांना सुखी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मी तर महाराजांच्या गुरुमंत्राचा माझ्या मते अर्थ लावून जगत आहे आणि सुखी समाधानी आहे. कदाचित माझे बोलणे याच्याशी कुणी सहमत नसतील, त्यांचं मन दुखावलं गेल्यास क्षमा करावी, पण गजानन महाराज हे देखील प्रॅक्टिकल होते. दांभिकतेचा त्यांना राग होता, म्हणून मलाही प्रॅक्टिकल राहणं पसंत आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची.
आजचा प्रश्न असा आहे की गंगा भारती यांच्या मुलाचे नाव काय, आणि बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। उत्तर आहे कृष्णाजी पाटील यांच्या मुलाचे नाव रामचंद्र असे होते। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे, पहिलं शिल्पास किचन, दोन सौपुष्पा बनसोड, तीन विश्वास बनसोड, चार प्रकाश आदिवारेकर, सहा निर्मला कलाशेट्टी, सात सुनील गिरी, आठ ज्योती नळकांडे, नऊ श्रीराम खुळे, दहा शैलेंद्र खोत, अकरा श्लोक सातव, अकरा कुसुम पडवळ, बारा विद्याधर जावडेकर, तेरा अरुणा घोडे, चौदा संगीता शिंदे, पंधरा रोहिणी डांगे, सोळा राजकुमार पाटील, सतरा योगेश भूमकर, अठरा वैभव गोळे, एकोणीस नील पवार, वीस नॉर्मल यूजर, एकवीस ज्योत्स्ना जाधव, बावीस राजेश फरांदे, तेवीस सुप्रिया वाघ, चोवीस रमेश काळे, पंचवीस जया आंधळे, सव्वीस अदिती चौधरी, सत्तावीस पल्लवी पाटोळे, अठ्ठावीस विद्या वानखेडे, एकोणतीस संदीप सरावते, तीस उर्मिला दामले, एकतीस स्वाती मगदम, बत्तीस कुमुदिनी मेहेंदळे, तेहतीस ललिता क्षीरसागर, चौतीस सिमॅंथनी कुलकर्णी, पस्तीस गजानन मेहरे, छत्तीस यश जाधव, सदतीस नेहा नरेदी, अडतीस मंगला टिकले, एकोणचाळीस जया डोळस, चाळीस युजर दिशा, 41 मुग्धा पाटील। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।